विद्यार्थी मित्रांनो, आपलं भारताचं मानचिन्ह कुठलं आहे बरं सांगता येईल का तुम्हाला? बरोबर, सारनाथ येथील अशोक स्तंभावर असलेलं चार सिंह असलेलं जे चित्र आहे ते आपलं भारताचं मानचिन्ह म्हणून आपण ओळखतो. भारत सरकारच्या अनेक ठिकाणी ते मानचिन्ह आपल्याला पाहायला मिळतं. हे चार सिंहाचं असलेलं जे मानचिन्ह आहे मित्रांनो, हेच आहे शिल्पचित्र. आणि हा शिल्पकलेचा इतिहास खूप मोठा भारतामध्ये आहे. भारतामध्ये म्हणण्यापेक्षा मानव जेव्हा विकसित व्हायला लागला तेव्हा आदि मानवापासून तर आतापर्यंत शिल्पकलेचा विस्तार, शिल्पकलेचा विकास आपल्याला अनेक माध्यमातून पाहायला मिळतो. मानवाने अगदी प्रथम काळामध्ये हत्यार बनवली, दगडापासून बनवलेले कुऱ्हाड असेल, दगडापासून बनवलेला भाला असेल, मानवाने प्राण्यांची शिकार करण्यासाठी या वेगवेगळ्या हत्यारांची निर्मिती केली, हे हत्यार सुद्धा एक शिल्पच होत. मग अश्मयुगीन कालखंडापासून वापरात आलेल्या त्या हत्यारांपासून तर आज आपण पाहत असलेले भव्य मोठे ताजमहल पर्यंतच्या अनेक शिल्पांचा अभ्यास आपल्याला या माध्यमातून करता येईल. मग शिल्प म्हणजे हत्यार, अश्मयुगीन काळातील हत्यार किंवा मोठे मोठे ताजमहल, किल्ले, वास्तू, याला शिल्प म्हणता येईल का? तर नाही मित्रांनो. आता आपण बैलपोळा साजरा केला, बैलपोळ्यामध्ये बैलाची पूजा करण्यासाठी मातीचा घरात बनवला बैल सुद्धा शिल्पच आहे. खानदेशात असलेला काणबाईचा उत्सव असतो, दगडामध्ये लाकडामध्ये बनवलेली सुंदर अशी काणबाईची मूर्ती, हे सुद्धा लोककलेचं शिल्पच आहे. गौराई असेल, काणबाई असेल, मातीपासून बनवलेली गुलाबाई असेल, एवढंच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये घरोघरी आणि सार्वजनिक पद्धतीने साजरा केलेल्या गणेश उत्सवामध्ये गणेशाची बनवलेली मूर्ती हे सुद्धा लोककलेतलं एक सुंदरस असं शिल्प आहे. असे अनेक प्रकारचे शिल्प आपल्याला महाराष्ट्रामध्ये त्याची विकसित होत असताना पाहायला मिळतात. हे शिल्प फक्त वास्तू स्वरूपात नाही तर मंदिर स्वरूपामध्ये सुद्धा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. मंदिरांच्या शिल्पांचा जर विचार केला मित्रांनो, तर भारतामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारचे शिल्प आपल्याला पाहायला मिळतात. उत्तर भारतामध्ये जे मंदिर आपल्याला पाहायला मिळतील, हे मंदिर नागर पद्धतीच्या शिल्पामध्ये आहे. आणि दक्षिण भारतामध्ये जे मंदिर तुम्ही पाहणार, त्या मंदिरांना आपण द्रविड शिल्पामधील असलेले मंदिर म्हणतात. उत्तर भारतामध्ये काशी या ठिकाणी जर तुम्ही मोठमोठे ज्या ठिकाणी धार्मिक स्थळ आहेत त्या ठिकाणी भेटी दिल्या तर तुम्हाला त्या स्वरूपाचे असलेले मंदिरांचे जे स्वरूप पाहायला मिळेल, हे नागर शैलीतले मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल. दक्षिणेमध्ये जर तुम्ही गेला तर रामेश्वरम असेल किंवा शैलम असेल, श्रीशैलम जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. दक्षिणेमध्ये तुम्ही तिरुपती बालाजीच्या मंदिराला गेला तर त्या ठिकाणी जे मंदिरांची रचना आहे, ते सगळे मंदिर हे द्रविड शैलीच्या मंदिरामध्ये आहे.